तर आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर येते. मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींची बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत रवाना झालेत आणि पंतप्रधान मोदींची त्यांनी भेट घेतलेली पाहायला मिळते. मुंबईचा महापौर कोण होणार या संदर्भातल्या महत्त्वाच्या बैठका या संदर्भातली ही बैठक असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री अमित शहांना देखील भेटणार होते. याबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आपले संपादक निलेश खरे आपल्यासोबत आहेत. सर, कसं बघायचं या भेटीकडे आणि नेमकं काय घटना आहे? मुख्यतः आजची ही बैठक ही सेनेबरोबरचे ताणले गेलेले संबंध आणि महापौर कुणाचा या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांबरोबर चर्चा करून शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचं की शिवसेनेबरोबर ताणलेले गेलेले संबंध हे तुटेच ताणायचे, या स्वरूपातली अंतिम स्वरूपाची चर्चा जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेची भूमिका ही महत्त्वपूर्ण असेल. विरोधकांनी अविश्वास ठराव भाजप सरकारच्या विरोधात आणायचा अशा स्वरूपाचे संकेत दिलेले आहेत. जर शिवसेनेनं या अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर भाजप सरकार अडचणीत येतं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अडचणीत येतात आणि त्या अनुषंगानं आजची ही पंतप्रधानांबरोबरची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. इतकंच नाही तर बैलगाडा शर्यत जी महाराष्ट्रात बंद आहे, तमिळनाडूमध्ये जॉलीकुट्टाला परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातही बैलगाड्या शर्यती सुरू व्हाव्या अशा स्वरूपाची मागणी समोर येते. त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकार येत्या अधिवेशनामध्ये एक विशेष विधेयक आणत आहे आणि त्याला परवानगी ही मुख्यतः केंद्र सरकारची लागणार आहे आणि त्यासाठी म्हणून केंद्र सरकारची परवानगी घेणं हाही या बैठकी मागचा प्रमुख हेतू असेल. इतकंच नाही, महाराष्ट्रात भाजप नंबर एकचा पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये समोर आलाय आणि त्या अनुषंगानं एक मानसपुत्र म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे बघितलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं. तर त्या अनुषंगानं त्यांचा आशीर्वाद घेणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि हे यश कशाच्या बळावर मिळालं त्याची एक चर्चा करणं हा प्रमुख हेतू. या प्रमुख तीन मुद्द्यांवर मुख्यमंत्री आज पंतप्रधानांबरोबर चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. नक्कीच, धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींची बैठक पार पडते आणि विविध ज्या काही घटना आहेत, जलीकट्टू जसं तामिळनाडूमध्ये सुरू आहे तर महाराष्ट्रात देखील बैलगाडा शर्यतींना परवानगी मागण्यासाठी देखील ही बैठक असू शकते. शिवसेनेशी ताणले गेलेले संबंध हा देखील मुद्दा यात असू शकतो आणि अशाच विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी फडणवीस आणि पंतप्रधान मोदींची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.